प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आम्ही असं ऐकलंय वर्तमानपत्राच्या माध्यमातून की 3 डिसेंबरला या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त याने पॉलिटिकल पार्टीला त्या ईव्हीएम बद्दल बोललेलं आहे. मला आपल्या सगळ्याच्या माध्यमात एकच त्याला निरोप द्यायचा, दुसरं काही जास्त बोलायची गरज नाही. जी प्रणाली, जी कार्यपद्धती पूर्ण जगाने नाकारलेली आहे, जगाने मी पुन्हा सांगतो जरा समजून घ्या, जगाने नाकारलेली आहे, म्हणजे जपान, जर्मनी, स्पेन, युरोप, अमेरिका, फ्रान्स सगळ्यांनी नाकारलेली आहे, ती कार्यप्रणाली आम्हाला का पाहिजे हा मूलभूत त्यांनी प्रश्न निर्माण झालेला आहे. कोणी खूप आम्हाला सांगत असेल की याच्यामध्ये टॅम्परिंग होत नाही, त्या सगळ्या विद्वानांना, त्या सगळ्या सुजान नागरिकांना सांगतो, तुमच्या खिशात असलेला जो मोबाईल फोन आहे त्या मोबाईल फोनची मला गरज नाही, तुम्ही तुमचे जे अकाउंट ऑपरेट करता त्याच्यामध्ये ओटीपी मला देऊन टाका की 2 मिनिटात सांगून देईल त्याच्यामध्ये टॅम्पर होते काय. एक वेळ अशी होती की आम्ही शेतकरी आमच्या शेतामध्ये आम्हाला पाणी सुरू करायचं होतं, स्टार्टर मोटरची बटन दाबायला त्या मोटर त्या स्टार्टर पर्यंत जावं लागलं होतं. आज आमचा शेतकरी घरी बसून स्टार्टर मोटर सुरू करतो, बंद करतो, सेंटर सुद्धा ऑन करतो. आणि आताच काही महिन्या अगोदर चंद्रावरचं यान आपलं थोडं बिघडलं होतं, तर आपले ज्या वैज्ञानिकांनी त्याने भारत देशाच्या भूमीवर बसून ते दुरुस्त केलं होतं. इलेक्ट्रॉनिक मशीनचा विषय ट्रान्सफर होतो नाही होतो हे सांगायची गरज नाही, तर कुठली इलेक्ट्रॉनिक मशीन असली तर त्याचा सोर्स कोड असतोच. बिना सोर्स कोडची इलेक्ट्रॉनिक मशीन तयार होत नाही. सो कोणी किती निर्मल असेल आणि ज्यांनी हे ज्यांनी आविष्कार केला एलन म्हणून जे अमेरिकेतले आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या हॅक होतातच. आमचं एवढंच म्हणणं आहे की ही लोकशाही हे देशाचं स्वातंत्र्य आपल्याला कायम ठेवत असेल तर आम्हाला याचंच उत्तर द्या की जगामध्ये जी कार्यप्रणाली त्या ठिकाणी बंद केलेली आहे सगळ्या देशांनी, ती कार्यप्रणाली तुम्हाला का ठेवायची आहे. तुम्ही हे विसरू नका की ज्यावेळेस सुरुवातीला काँग्रेसच्या सरकारच्या काळाकाळामध्ये मशीन आली तर तुम्हीच लोकांनी प्रचंड विरोध केला होता आणि त्यासंबंधी पुस्तकही त्या ठिकाणी छापलं होतं. ते पुस्तकाचा तुमचंच पुस्तक तुम्ही पुन्हा वाचन करा आणि मग अशा प्रकारचा आपला निर्णय घेण्यासाठी पुढे पाऊल टाका. अन्यथा हा देश, या देशातल्या संविधानाची पहिली जी लाईन आहे आम्ही भारतीय ही एखाद्या औपचारिक जाऊन जाईल, त्या आम्ही भारतीय या गोष्टीचा अर्थ, त्या भारतीय आम्ही भारतीय या गोष्टीचं महत्व आणि त्याचा असलेला भारताच्या लोकांचा सन्मान स्वाभिमान हे त्यांनी कागदावर जाऊ देत अशी आज स्पर्धी निर्माण झालेली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पडझड आपण पाहिलेली आहे. त्या पडझडीमध्ये लोकांनी आपल्याला मत दिले असं बिलकुल नाही, लोकांनी आपल्याला मत दिलेले आहे. एकामेकावर गैरविश्वास करू नका. कोणी लढाई मोठी आहे, या लढाई मोठी लढाईमध्ये मोठी त्या ठिकाणी आपल्याला तयारी करावी लागणार आहे. आपण आपल्या मध्ये नक्कीच लढू आणि लढत असताना लोकांना नक्कीच सांगू की आम्ही त्या संविधानाची जी पहिली लाईन आहे आम्ही भारतीय आहे, हा भारतीयाचा संबंधीचा अर्थ, ती भारतीय घेत असताना ह्या देशातील लोकांनी घेतलेले कष्ट आणि त्या आम्ही भारतीय घेत असताना